काळोख्या रातीची उगवती सकाळ आहे. साऱ्या माय बापांचा हाच श्रावण बाळ आहे. पुरणच्या मातीचा प्रत्येकाच्या जातीचा आवाज जना जनांचा. स्वतःला भूमिपुत्रांची कैवारी म्हणून घेताना शेकापच्या विवेक पाटलांनी कर्नाला बँकेत 400 कोटींचा घोटाळा करून गोरगरीब जनतेला कंगाल केले आहे. तुम्हाला भूमिपुत्र जनतेकडून मत हवे असेल तर प्रथम त्यांचे पैसे परत करा, अन्यथा ही जनता तुमची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतावेळी केला. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. उरण विधानसभा मतदारसंघातून जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. त्यावेळी जासई दास्तान फटा येथील शिवसमर्थ स्मारकाजवळ त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या प्रसंगी विशाल जनसमुदायासमोर बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी गेल्या 5 वर्षात जनहिताचे कुठलेही काम केले नसून भाजपने केलेल्या कामाचे श्रेय आमदार भोईर यांनी लाटल्याचा आरोप महेश बालदी यांनी केला. माझ्यावर परप्रांतीय म्हणून टीका करणाऱ्या विरोधकांनी, मी या उरणच्या मातीत वाढलेला खरा उरणकर असून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा या जनतेचा पुत्र आहे असे सांगून उरणच्या जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाल्याने माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी मराठी भाषा इतिहास भूगोल जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर परीक्षेला बसावे असे आव्हानही बालदी यांनी विरोधकांना दिले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त करून कार्यकर्त्यांनी 24 ऑक्टोबरला विजयाचा गुलाल उधळण्यास सज्ज राहावे असे बालदी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. या सभेस उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भुईर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, उद्योजक पीपी खारपाटील, नगरसेवक नगरसेविका सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी फार पूर्वीपासून जन्मलो तेव्हापासून संघाचा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि आज मी आजपासून आपण आपली निशाणी वेगळी असली तरी 24 तारखेला दुपारी तुमच्या अंगावर गुलाल उडल्यानंतर चिंता करायचं कारण नाही. घारापुरी पासून ते वावरल्याच्या टोकापर्यंत पूर्ण मतदार सर्व 324 बूथवर कार्यकर्ता असा पेटलेला आहे. कोणाला थांबवायची गरज नाही. लक्षात घ्या, शेवटी मुद्दा राहतो यांच्याकडे काय तर हा मारवाडी आहे, हा भूमिपुत्र नाही. ज्या भूमिपुत्राने काय केलं कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आधी 400 कोटी लोकांचे त्या मग भूमिपुत्र कशाच्या भरोशावर झाले. लोकांनी पैसे यांच्या बँकेत ठेवले त्याच्या जमिनी घेतल्या आणि हे भूमिपुत्र झाले. मी तर उरणात जन्मलो, उरणात शिकलो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. उरणच्या जनतेने 4 वेळा मला निवडून दिलं. अहो तुम्ही मला कसला भूमिपुत्र, एवढाच माय मराठीचा जागर करताय तर एक व्यासपीठ तयार करा. तुम्हाला खुल्लं आव्हान आहे या दोन्ही आमदारांना आणि मराठीवर चर्चा घडवूया. मग मराठीतलं साहित्य, व्याकरण, इतिहास, भूगोल मराठीची चर्चा करा. याच जर हलो तर या व्यासपीठावर घरी जाईन परत निवडणूक कसं. उरणची जनता समजते, उरणमध्ये मराठी मारवाडी विषय नाही पण तिथे रसायनी मोपाडायला चालतो. भूमिपुत्र देणार का उद्या बाहेरचा तुमच्या मानगुटीवर? हा 400 कोटीचा घोटाळा करणारा मानगुटीवर राज्य ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं एक गावातला एक एक बूथ वरची ताकद की महेश शेठ तुमच्या पाठीशी उभी आहे. हे तरुण मंडळी या ठिकाणी उभी आहेत, आमच्या महिला भगिनी इथं खाली बसल्या. या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक निर्धार आहे की होय आम्हाला बदल हवा आहे आणि हा बदल महेश शेठ तुमच्या रूपानं इथली जनता या ठिकाणी पाहते आहे. कार्यकर्त्यांना आवाहन करणार आहे, निश्चितपणानं तुम्ही निर्धारानं पेटलेला आहात पण आता मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला कुठेही उसंत घेऊन चालणार नाही, कुठेही थांबून चालणार नाही. एक मत महेश शेठच्या पाठीशी कसं उभं राहील याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. कुणीतरी येऊन कुठे ना कुठेतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न करेल, कुणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पत्रकांच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून,
भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करेल की महेशच्या पाठीशी आम्ही उभी नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो 100% 21 तारखेपर्यंत महेशेठ तुमच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही काम करायला उभे आहोत. आणि या मतदारसंघाला विकासाची भूक आहे. ही विकासाची भूक केवळ महेश वालदीस भागवू शकतात हा या ठिकाणी सर्वसामान्य संकेत आहे. मग आम्हाला काय वाटतं ज्यांच्या हातात चावी आहे आम्हाला काढा की चावी कुणाच्या हातामध्ये आहे. आमदार प्रशांत कुणाच्या हातात आहे कुणाच्यामध्ये हिंमत नाही आहे. परंतु आपण आपला आपला हात वेळेस आपला हात जोर बघून विरोधकांचे धाबे धरले. त्याचपर्यंत काही उमेदवार पाण्यामध्ये देऊ घेऊन बसलेले आहे. कशामुळे महेश बालदी आणि मनोज भोयलांची लागली की आम्ही आपोआप निवडून येऊ. आणि नंतर एवढी वेळी आहे का तुम्ही सर्व जनतेचं वाटोला उलटण्याचं काम तुम्ही आता चालू केलेलं आहे. कॅनरा बँकेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे पैसे लुबाडण्याचं काम या लोकांनी केलं आणि आता मतं मागणार कुठल्या तोंडानं मतं मागायला येत असतील हे आपणच त्यांना उत्तर सर्व मतदारांनी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपला विजय हा 100% आहे. पण आपण गप्प बसून चालणार नाही. सर्व मतदारांपर्यंत आपण पोहोचणं गरजेचं आहे. जी आपल्याला काही निशाणी मिळेल संध्याकाळी ती निशाणी सर्वकडे आपण मी मागे सांगितलं होतं की सर्व उमेदवारांची स्थिती वाजवायची म्हणजे वाजवायची आपल्याला नक्की स्थिती मिळणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी इथून गेल्यापासून 19 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आणि 21 तारखेला प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपल्याला आमदार कसा पाहिजे? विकास करणारा पाहिजे का स्वतःचा गल्ल भरणारा पाहिजे? मग विकास कोण करू शकतो? म्हणून आपण आपल्या जे अमूल्य असं मत आहे आपलं तर मत द्यायचंच आहे, परंतु आपल्या नातेवाईकांचं सुद्धा मत द्यायचं आहे. मित्रांनो, मगाशी सुरेश शेट्टी सांगितलं की संपूर्ण उरण मध्ये असेल, पनवेल मध्ये असेल, खालापूर मध्ये असेल, अनेक प्रकारचा फक्त कोटीच्या घरांमध्ये असलेली कामं हे महेश बालदी यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेत. जिल्हा नियोजन मंडळ असेल, मुख्यमंत्री निधी असेल, याच्या माध्यमातून अनेक कोटीची अनेक लाखांची कामं महेश बालदी यांच्या रूपाने झालेली आहेत. ज्यांनी आपली हयात कर्नाला या नावाने सुरुवात केली, मग ती शैक्षणिक संस्था असो, बँक असो किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असो, परंतु ज्या कर्नाल्याच्या नावाने राजकारण केलं त्या कर्नाल्या किल्ल्यामध्ये 1 रुपया सुद्धा आणण्याचं काम या आमदार माझ्या आमदाराला झालं नाही. मात्र ज्या कर्नाला बँकेमध्ये सर्वसामान्य शेतकरी ज्यांच्या नावामध्ये त्यांच्या पक्षाच्या नावामध्ये शेतकरी कामगार जे कामगार आहेत त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा आपल्या आशेने पैसे गुंतवले अशी बँक बुडवण्याचं काम सुद्धा या शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे. म्हणून यांना यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेचा जो छाप आहे तो छाप शेतकरी कामगार पक्षाला या निवडणुकीमध्ये भोगावा लागेल. ते निश्चितच 3 नंबरला राहतील आणि महेश बालदी आपले प्रचंड मताने विजय होतील यामध्ये शंका नाही. कारण खऱ्या अर्थाने या तिन्ही तालुक्याचा जर विकास करायचा असेल, आज पनवेल ज्या वेगाने वाढतंय, ज्या वेगाने पनवेलचा विकास होतोय, त्या तोच वेग त्याचीच बरोबरी महेश बालदींना करायचे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.